ऐंशी वेळा घटना बदलली. ज्या काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भंडाऱ्यातनं तिकीट देऊन पाडलं, त्या काँग्रेसच्या प्रचाराला या देशातला कोणताही मतदार बळी पडणार नाही. आम्ही 400 पार ची घोषणा करतो, कारण देशाला विकसित करायचं आहे, देशाला पुढच्या 2047 100 वर्ष स्वातंत्र्य होत असताना एका वेगळ्या स्थानावर पोहोचायचं. त्यामध्ये गरीब, दलित, वंचित सगळ्या समाजाला एकत्र घेऊन पुढे जाण्यासाठी 400 पारचा आकडा आम्हाला पूर्ण करायचा. माननीय नारायण राणे साहेबांना तिकीट मिळाल्यानंतर एक वेगळाच उत्साह रत्नागिरी सिंधुदुर्गमधल्या कोकणवासियांमध्ये मी अनुभवला, कारण एक मजबूत सरकार जे देशाचा विकास करत आहे असं केंद्रात ज्यावेळी असेल, ते राणे साहेबांसारखा एक दमदार खासदार जर इथून त्यांच्यासोबत असेल तर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विकासाची गंगा गतीने वाहील. विरोधी बाकावरचा माणसापेक्षा सत्ताधारी बाकावरच नाही तर मोदी साहेबांच्या सोबत काम करणारा जर आपला खासदार असेल, जसं दंडवते साहेब केंद्रात मंत्री झाले तर कोकण रेल्वे आली, अशा अनेक गोष्टी राणेसाहेब निवडून गेल्यानंतर या रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये येतील आम्हाला विश्वास. हा कोणते मुद्दे घेऊन जात आहे जनतेसाठी? मला वाटतं मोदी साहेबांनी गेल्या 10 वर्षात केलेली कामं आणि येत्या पुढच्या वर्षात आम्ही काय कामं करणार आहोत, ती गरिबांसाठीची आहेत, शेतकऱ्यांसाठीची आहेत, युवकांसाठी, महिलांसाठी आहेत, देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याबाबत आहेत, स्पेसमध्ये अंतराळात जाण्यासंबंधी ज्या गोष्टी आहेत. मला वाटतं भ्रष्टाचार विरहित 10 वर्ष सरकारमध्ये राहिल्यानंतर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही असं स्वच्छ सरकार मोदी साहेबांनी दिलं आणि पुढच्या 5 वर्षात त्याच पद्धतीचं सरकार आम्ही देऊ हा विश्वास आम्ही जनतेला देतो. नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाइव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.